कुंभोरली घाट शिरगावरून आलेला रस्ता आहे व या ठिकाणी ग्रामपंचायत खडपोली लिहिलं आहे व या ठिकाणावरून आपण साधारण 3-3.5 किलोमीटर लांब गेल्यानंतर आपणाला धनगरवाडी आहे खडपोली गावातील व तिथून पुढे आपणाला आपला ट्रेक करायचा. बारवाईगड हा माझा 454 नंबर गड आहे. बारवाई किल्ला रत्नागिरी हे पासमोर खडपोली गावातून आपणाला सरळ लेफ्ट टर्न मारून किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. बारवाई किल्ल्याच्या दिशेने आपण आता गावात आपण समोर त्या तिथे गाडी लावून बारवाई किल्ल्याच्या दिशेने प्रवास चालू केला आहे. कोकणातील बरेच किल्ले काळाच्या ओघात नष्ट झाले असून आज नावापुरते इतिहासाच्या पानात उरले आहेत. असाच एक शिवपूर्व काळात नष्ट झालेला व केवळ 10 पटीचा इतिहास या पुस्तकातून डोकावणारा किल्ला म्हणजे किल्ले बारवाई. पेडांबे येथील शिंदे घराण्याकडे असलेल्या 10 पटीचा इतिहास या पुस्तकात बारवाई किल्ल्याचा उल्लेख येतो. सह्याद्री डोंगररांगेपासून सुटावलेल्या डोंगरावरील या किल्ल्याचे स्थान पाहता देश व कोकण यांना जोडणाऱ्या तिवरे घाटाच्या रक्षणासाठी व टिहाळणीसाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा. आज या डोंगरावर किल्ला म्हणून जास्त अवशेष नाहीत. फक्त आपणाला या डोंगरावर मंदिर आहे व आहे तसेच वेताळबुवा एक आपण विरगळ टाईप त्या ठिकाणी आहे वास्तू व बालेकिल्ल्यावर छोटासा एक चौतारा पाहायला भेटतो. या व्यतिरिक्त गडावर आपणाला जास्त अवशेष पाहता येत नाहीत. परंतु या किल्ल्याची सफर करण्यासाठी आपणाला गावातून वाटाडे घेणे फार महत्त्वाचे आहे कारण वर गेल्यानंतर पठार हे खूप मोठे आहे आणि पठारावर आपणाला अवशेष शोधावे लागतात. गडावर जाण्यासाठी आपणाला 2 ते 3 ठिकाणावरून जाऊ शकतो. त्याच्यामध्ये पेडांबे, उगतवाडी, सुतारवाडी व खडपोली अशा गावातून आपणाला जाण्यासाठी वाटा आहेत. परंतु सर्वात सोपी आणि जवळची वाट म्हणजे गाणे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग जो आहे तो चांगला आहे. त्यासाठी आपणाला शिरगाव गावापासून गाणे गावापर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे. तसेच खडपोली गावातून आपणाला धनगरवाड्यापर्यंत कच्चा रस्ता आहे. आपली 2-व्हीलर व थोडी आटापिटा केल्यानंतर 4-व्हीलरसुद्धा धनगरवाडीपर्यंत येऊन जाते. पठारावरून बालेकिल्ला आपणाला सहज पाहता येतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपणाला बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. काका तुमचा वाडा आहे ना, वाड्यावर आता येऊन पोचलो आहे आपण. समोर आपणाला किल्ला पाहायला भेटत आहे. 15 ते 20 मिनिटात आपण किल्ल्यावर पोचून जाऊ. त्याच्या अगोदर एक पाण्याचा टाका आहे या साईडला खाली, ते पाहू. जंगली जयगड आणि कोळकेवाडी हा कोळकेवाडीचा किल्ला सहज पाहायला भेटत आहे. इथून कोळकेवाडी आणि जंगली जयगड इथून आतापर्यंत पाहायला भेटले आहेत. पाहू शकतो इथं, बघू आपण इथं पाण्याचा टाका कुठं आहे. इथं आता आपण बारवाई किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाकीपाशी आलो आहे. ते पाहू शकतो पाण्याचा टाका आहे असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे. वड्यामध्ये आहे हे पा, देवदेवतांच्या मूर्ती आहे तिथे. आता या मंदिरामध्ये आपण आलो आहे. मंदिरात दर्शन घेऊन आपण आता वेताळबुवा मंदिर हे पाठीमागच्या डोंगरावर आहे व बालेकिल्ला हे पा, बालेकिल्ला वरच्या बाजूस आहे या गडाच्या मागं. त्या ठिकाणी जाऊन आपण आता आपली गडफेरी पूर्ण करणार आहे. मंदिरापाशी आलेलो आहे व दर्शन घेऊन आपण किल्ल्यावर जाणार आहे. बालेकिल्ल्यावर त्या ठिकाणी पोहोचू शकते. वेताळबाचं मंदिर आहे, किल्ला व्यवस्थित आहे. बालेकिल्ल्यावर चढण्यासाठी 10 मिनिट पुरेसे होऊन जातील आपल्याला.
सवाईच्या किल्ल्यावर काय वाटते तुला, असा अनुभव वाटते? खूपच चांगला किल्ला आहे. संध्याकाळची वेळ झाला म्हणून ऊनही लागत नाही, त्यामुळे ऊन पट भरभर होते किल्ला. व आता आपण बाले किल्ला फिरायचा आहे, त्यानंतर परत परत निघूया. तीन बाले किल्ल्यावर आपणाला भगवा झेंडा डोलाने फडकत हे तो दिसतोय. असं एक चौथर आहे, भगवा झेंडा आहे इथं बाले किल्ल्यावर. हा एक असा आपणाला पहिला भेटतो एवढा भाग. सध्या अवशेष जास्त काही नाहीत. किंवा असं एक दिसत आहे. हेच काय ते अवशेष आहेत बारावीच्या बाले किल्ला. बाले किल्ला पाहिला आहे. आहे कसा चौतारा पाहिला भेटत आहे व्यवस्थित. अजून काही अवशेष पाहायला भेटले आहेत तरी पाहू. अवशेष नाहीत बाले किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचे. बाजूला पाहू काही असतील का, काहीच नाहीत अवशेष. बाले किल्ला बारवाई किल्ल्याच्या टॉपवर आलेलो आहे बाले किल्ल्यावर. व बाले किल्ल्यावर अवशेष फक्त एवढे वाढायचे थोडं थोडं दिसत आहे, बाकी काही नाही. आपण या काकांमुळे गडावरच्या बाले किल्ल्यावर पोहोचू शकत होतो. तर काका तुमचं नाव काय? भंडराम रामचंद्र खरात. आणि गाणेगाव. जर तुम्ही या किल्ल्यावर येत असाल तर यांचा संपर्क घेऊ शकतात व यांच्यावर गड फिरू शकतात. चालते, ठीक आहे. काका काय तुम्ही सांगू शकता का गडाबद्दल काय माहिती जास्त? फक्त बारवाई. बारवाई फक्त किल्ला तुम्हाला गावकऱ्यांना किल्ला आहे माहिती आहे, बरोबर आहे का? सगळे तुम्ही किल्ल्याच म्हणता ना. हा वाडा आहे, हो आपण बघितला तो वाडा, बरोबर. आणि हे थोडे असे अवशेष आहेत इथं असे मंदिर वगैरे बाकीचे आपण. ठीक आहे, आता आपण बाले किल्ला पाहून परिचय प्रवासाला निघत आहे. बारवाईचा किल्ला आपण पाहिला आहे, बाले किल्ल्यावर आपण आलो आहे. आता बाले किल्ला पाहून आपण खाली जात आहोत. ते पाहू शकतो या बाजूला. हां, चौतारा या. हा असा वाड्याचा चौतारा पाहायला भेटत आहे आपल्याला इथं पूर्वीच्या.
ते पहा एवढंच काय ते आपल्याला पाहायला भेटत आहे. असं इकडंपर्यंत दिसत आहे, चारी बाजूला असाच हा आहे. हे पहा चौताऱ्याचे अवशेष आणि हा बाले किल्ला. इथे एक अशी तटबंदी दिसत आहे. थोडा अवघड पॅच आहे हा. ही तटबंदी आहे का त्यावेळेस ही बांधली का? या ठिकाणी थोडंफार दिसत आहे बांधकाम. समोर आपण बाले किल्ल्यावर दुसऱ्या बाजूने गेलो होतो, म्हणजे खाली पठार जे आहे या पठारावरून गेलो होतो. व आता आपण असा या डोंगर सुंडेने खाली उतरत आहे. बाले किल्ल्याच्या डोंगर सुंडेने आता खाली उतरत आहे. समोर पाहिलं तर त्या ठिकाणी आहे आपला कोळकीवाडीचा किल्ला, वरच्या बाजूस जंगली जयगड, तसेच भैरवगड, तसेच पुढे गेल्यानंतर प्रच्छेदगड. या अशी किल्ल्यांची रांग या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे. व खाली हा चिपळूण तालुक्याचा भाग. बाले किल्ल्यावर जात असताना आपणाला या ठिकाणी एक चौतारा दिसत आहे पाहिला, असा पाहू शकतो इथं. असा पूर्वीच्या काळचाच असणार हा सुद्धा. व या दिशेने आपण बाले किल्ल्यावर जाऊ शकतो. किल्ला पाहिला आपण आता, बाले किल्ला पाहून